कोगनोळी तालुका निपाणी येथे फोर्स मोटर्स व कोंडेकर ऑटोमोबाईल्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परमात्मा राजूजी महाराज व देवीदासजी महाराज यांच्या हस्ते दत्त प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी फोर्स कंपनीचे जनरल मॅनेजर श्री गंगाधर तांबे हे होते, तर प्रमुख उपस्थितीत नरेश जोशी, जनरल मॅनेजर नितीन मांडके, सर्व्हिस प्रमुख शेखर गाडवे, रिजनल सर्व्हिस मॅनेजर श्री जितेंद्र नंद, विक्री विभाग प्रमुख विनायक जोशी, हेमंत यादव व सचिन कोंडेकर हे उपस्थित होते. प्रारंभी कोंडेकर ऑटोमोबाईल्सचे सचिन कोंडेकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सचिन कोंडेकर व किरण माने यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना फोर्स कंपनीचे मॅनेजर गंगाधर तांबे म्हणाले, फोर्स मोटर्स व कोंडेकर ऑटोमोबाईल्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 17 वर्ष विनम्र सेवा बजावलेली असल्याने या सेवेनिमित्त सर्व्हिस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. कोंडेकर ऑटोमोबाईल्स यांच्याकडून यावेळी 100 हून अधिक ट्रॅक्टर्सची कंपनीच्या इंजिनियर्स व प्रशिक्षित मेकॅनिक यांच्याकडून संपूर्ण ट्रॅक्टरची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांनी या परिसरामध्ये आपल्या कार्यातून तत्पर सेवा बजावून ट्रॅक्टर मालकांना योग्य वेळी चांगली सुविधा निर्माण करून दिल्याबद्दल त्यांनी आपल्याबरोबरच फोर्स कंपनीचेही नाव लौकिक केलेले आहे. यावेळी फोर्स कंपनीतर्फे नवीन ट्रॅक्टरची माहिती देण्यात आली व या कॅम्पमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व ट्रॅक्टर मालकांना फोर्स मोटर्स व कोंडेकर ऑटोमोबाईल्स यांच्यातर्फे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यांच्यातर्फे आपण 3 दिवस मेगा सर्व्हिस कॅम्प घेतलाय. तर मेगा सर्व्हिस कॅम्प घ्यायचा उद्देश असा होता आपला की इथं पॉप्युलेशन जास्त आहे फोर्स मोटर्सची, बलवान, सन्मान, ऑर्चर्ड, तर या लोकांना सर्व्हिस मिळत राहील. आणि त्यांचे ट्रॅक्टर आता खूप जुने, काहींचे 2000 ट्रॅक्टर आहे, कोणाचे 2001 आहे. तर हे ट्रॅक्टर व्यवस्थित अजून चालू आहे आणि असेच चालू राहावे. तर मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला. आपण जे नवीन मॉडेल आणलं आहे आता सन्मानमध्ये, आता ब्ल्यू कलरमध्ये आपण आणलं आहे 6000 50 हॉर्सपॉवर ट्रॅक्टर आहे. याच्यात 3 मॉडेल आहे, आता एक 14 नो आणि एक 16 नो, एक हाय स्पीड आणि 14 नो मध्ये एक हाय स्पीड आणि लो स्पीड, म्हणजे त्याचा फर्स्ट गिअरचा स्पीड जास्त असतो तो हाय स्पीडचा. तसंच सन्मान 5000 मध्ये पण आपण ब्ल्यू मध्ये आणला आहे, त्याच्यात पण 2 मॉडेल आहे, हाय स्पीड आणि लो स्पीड. तर जशी शेतकऱ्याची गरज असेल त्या हिशोबाने तो ट्रॅक्टर चूज करतो. तर सन्मान सिरीज मध्ये हे, त्याच्यानंतर बलवान मध्ये आपल्याकडे बलवान 439 हॉर्सपॉवर ट्रॅक्टर आणला आहे आपण, आणि बलवान 500 जो 47 हॉर्सपॉवर आहे. तर मोठ्या ट्रॅक्टर मध्ये ही आपल्याकडे रेंज अवेलेबल आहे 39 पासून ते 50 हॉर्सपॉवर. आणि ऑर्चर्ड मध्ये आपल्याकडे 4x4 नवीन एक मॉडेल आणला आहे आपण, 4 व्हील ड्राईव्ह, जे ऊसासाठी किंवा अंतर्गत मशागतीसाठी. या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सचिन माने, ग्रामपंचायत सदस्य आपासो माने, धनाजी पाटील यांच्यासह कोंडेकर ऑटोमोबाईलचे कर्मचारी व परिसरातील ट्रॅक्टर मालक, चालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.